असं झालंय की वाडवडील माणसांचं कोणी आता ऐकत नाही. शिक्षण व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने, ते न झाल्यामुळे कोणत्या जरी एखाद्या पक्षाचं एक कार्यकर्त्याचा झेंडा हातात पकडायचा, काहीतरी खायला प्यायला पार्किंग मिळते तात्पुरतं आणि तिथंच सिटिंग होऊन जाते. मग मला माझ्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी माझ्या समाजातून आलो आहे, मी माझं उद्धार करता करता माझ्या समाजाच्या पण चांगल्या संस्कृती आहेत, परंपरा आहेत, हे एवढं वाढवडिलांनी माझ्याकडं विश्वासानं सोपवलं आहे, त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी माझं योगदान काय, याच्यासाठी आपण सगळेच जण कमी पडलेलो आहोत. पण मात्र ह्याच्या पुढील काळामध्ये जाणीवपूर्वक आज हे 13वं साहेबांच्या भाषेत हे संमेलन झालं, पण आपली जी काही ह्या मंडळाची किंवा वारली समाजाची बांधणी, प्रचार प्रसार हा संपूर्ण पालघर जिल्ह्यात कसा होईल, ज्याच्यासाठी सन्मान्य इथं जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित आहेतच. प्रत्येक जव्हारमध्ये 50 ग्रामपंचायती, मोखाड्यामध्ये किती ग्रामपंचायती, प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीवर एक एक कार्यकर्ता जर नेमला, आणि दामू थाळकर सर एक चांगलं कार्यकर्ता आहे, तिकडे पिलाणा सर पण चांगले नेटवर्क आहे, तर या लोकांनी जर आपलं पूर्ण प्रचार प्रसार केला तर जे नियम आहेत, जे आपण ठरवतो ते त्या प्रत्येक गावापर्यंत जाईल आणि आपल्याला सुसंवाद साधून आपलं हे मंडळाचं काम, मंडळाने घेतलेले निर्णय हे तिथपर्यंत पोहोचतील आणि काम करायला नक्कीच सोपं जाईल. निश्चितपणे त्याचप्रमाणे माझ्यासोबत एक सकाराम वडबाबा म्हणून आहे, त्यांच्याकडे प्रचंड अभ्यास आहे. वडबाबा काही सांगाल, आपल्याकडे आदिवासी समाजामध्ये प्रचंड लग्नामध्ये लाखो पाच प्रचंड प्रमाणात खर्च लग्नासाठी खर्च केला जातो, परंतु तो खर्च करून कुठेतरी समाज एक ते दोन तीन वर्षसुद्धा तो आपली बाकीसाठी जो बाकीवर काढतो तो फेडतो. त्यासाठी आपण जो आपला समाज आहे त्यांना शिक्षणासाठी म्हणजे कुठेतरी आपला समाज कमी पडतो, त्यासाठी आपण लग्नासाठी खर्च कमी करण्यासाठी आपण त्यांना काही म्हणजे गाडल्या देणार आहेत. समाजाच्या ज्या काही मिटिंगी होतात, समाज एकत्री येण्यासाठी काय, आता इथं सगळी लेवल सारखी नाही, पाती मोठाई सारखी नाही, कुणी गरीब आहे कुणी काय आहे. आम्ही फक्त कार्यकर्ते हे नेमाने आता हे ठरवा उद्या ते ठरवा की नाही, मग समाज त्यांनी बस्ता बंद केला, मान वाटायचा नाही, दारू वाटायची नाही, मच्छी मटण वाटायची नाही, कशासाठी तो बिचारा थकलेला आहे. आणि नंतर मग व्यापारी लोक मागं लागले का बाबा तुम्ही हे बंद करू नका, आमचा धंदा बुडवला. आणि परत मग काही असे मंडळी आता रागिणीसारखं नाही, बाबा नाही आम्ही मनापासून घेतो, प्रत्येक माणूस मनापासून घेत होता. आणि नंतर मी पण असा कार्यकर्ता आहे ना, त्यांनी फिरत होतो काही ठिकाणी, हळदीला गेलो तर लोक तिकडून यायची, मी इकडनं जायचं पुढे चालले हळदीला, तुम्ही आम्ही महितावर गेलो होतो का, महितावर गेलो तर तिथं काही मान दिला नाही, हे दिला नाही, म्हणजे महितावर आपण जातो तिथं महित दफन झाल्यानंतर तसंच निघून येतो, तर तशाही लोकांनी मला बरेच ठिकाणी उत्तर दिला का बाबा असा तुम्ही मान हे वाटलाच पाहिजे ते कशासाठी. पण आजची महागी कमी होती, आजची महागी जास्ती आहे, लोकांना परवडत नाही. मग आत्ताच आपण मिटिंगमध्ये ठरवलं की बाबा नवरीची कपडी हे नवरीकडेच पैसे दिले पाहिजे, मान हा वाटायचा नाही, दारू वाटायची नाही, ताडी वाटायची नाही. आता आपण सांगतो तू पोरं भरमिष्ट झाली, कोणी केली, आपणच. आत्ता मी माझी आता 45 वर्ष झाली माळकरी, मी इथं पावतो, मी जात नाही ना जायला. बारीक बारीक पडून जी शाळेत पहिली दुसरीला जाणारी ती ताडी पेवणं पडत्यात रस्त्यावर सकाळपर्यंत, ही खेदाची बाप आहे. तर मग ती नाही आणली तर ती पोरं सुधरती काही नाही, मग कोणी बापच सुधर होतं. मग बापांनी संस्कार केले पाहिजेत मुलांवर आणि आई वडिलांनी केलं पाहिजे, ते शिवाय नाही मग ती मुलं वफत सोडली, जा क्रिकेट खेळायला जा कुठं, मग कोणी कोणाचं ऐकत नाही, आई वडील कोण काही कोण, हे खंत वाटली. आताच धिंडेनी सांगितलं, धिंडे साहेबांनी का बाबा नेमकं काय, आम्ही हे कार्यकर्ता म्हणून काहीतरी या संस्कृती जपल्या पाहिजेत. मग आता तुम्हाला सांगला तर मग हे हिरवा कुठं बांधला आणि कंच्या कुटुंबानी बांधला, हे पण तुम्हाला तुम्ही विचारसाल तर सांगू ना. आता ही कणसरीचं देव केलं, हे बांधलं कुठं, हे तिथं कुंभमाळातच झालं, तिथं 12 माळा आहेत, तिथं तो झंशा कुलबी आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही सगळ्या गोष्टी तिथं केल्या. आणि ह्या डाकाही कुठं बनवल्या, कोहरलं बनवल्या. आणि तो धुळेचा डोंगर आहे, तिथं ते शिकायला दर दिवस बसायचे, डाकी कोहरलं बनले आणि ती कोणी बनवली. आणि तिथून मग ह्या संस्कृती मुलांना सांगल्या पाहिजे. आता आपले कार्यकर्ते सांगतात की बाबा मुलांना तुम्ही कधी सांगशाल, तर मुलं जवळ आली पाहिजे. पहिले डेवरे अर्धी बाटली मागत होतं, एक बाटली ते शिवाय मनशी सांगत नाही, पण आम्ही ते माळकरी आम्हाला काहीच लागत नाही की हा पण नाही लागत, सांगण्याचा प्रयत्न आहे, पण लोकं जवळ आली पाहिजेत तर ह्या संस्कृती सांगता येतील. मग तुम्हाला सांगता आला पाहिजे आमचा आदिवासी कधीपासून आहे, तर ह्या गोष्टी त्यांना पाहिजेत काय, पहिला आम्ही आहे तिथं, हे जमिनीवर टिकणारे आम्ही आहे आणि आमचा इथून मूळस्थान आहे, तिथं पेजता नाला आहे ते आम्हाला माहीत आहे, तिथे एक कुंड आहे, ते 12 महिने पाणी त्याच्यात भरे जातं, तिथं धन उंगवतं.
हे सगळं तिथेच आहे. एक डुमा डुमेची अंडी आहे तिथं, हे सगळं पाहून आले तिकडे. हे सगळं तिथेच आहे. हा घुबड सारखं आहे का असं? पण सर हे मला एक सांगा का, एकीकडे सरकार बोलतो की अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की नक्की श्रद्धा आहे? आता बघा, जे शिकलेली त्यांचे तो अनुभव नाही ते अंधश्रद्धा सांगणार. आता तुम्ही आम्ही डोंगरदेवीचा कार्यक्रम करतो, मावल्या ठेवतो, मग ज्याला हवा येत नाही त्याला हवा नसतो, मग ज्याला येत नाही तो नावा ठेवतो नाही, ही मुद्दाम गमत आहे. पण ती शक्ती आहे, ती आचार शक्ती आहे, ती विश्वास आहे. देव आपल्याला असं सांगायचं की श्रद्धा आहे, म्हणजे आहे श्रद्धा, असल्याशिवाय देव नाही. आता हे देव आहेत, याच्यावर श्रद्धा असेल तर दगडा दगडाला शेंदूर लावलेला त्याच्यावर श्रद्धा असेल त्याला हात जोडसा तो बरोबर करणार आहे. तुमची श्रद्धा नसं तर तो काहीच करणार नाही. आता हे नावळा सर आहे, नावळे सराशी मी प्रेमाने बोललो तर नावळा सर मला सांगेल प्रेमाने बोले. तर हे होतं तसंच आहे, म्हणजे श्रद्धा आहे, ज्याला अनुभव नाही तो सांगतो श्रद्धा. हे अंधश्रद्धेवर लोक आहे, अंधश्रद्धेवर आहे. इथेच हिरवादेव आहे. हिरवादेव जेव्हा घडतो नवा मानतो तेव्हा कढई भरते कढत उकळत, आणि त्याच्यामध्ये तो हिरवादेव बुडवतो तर त्याचे चार आणि पावली टाकणं, तर इथून हात घाला त्याला चमडी पण निघत नाही. मग तुम्ही वडा तळता, मग कशाला चमचा कढई कढईमध्ये घालता? तुम्ही हातानेच काढावा ना. सरकार म्हणून असं बोलतो का ही अंधश्रद्धा आहे म्हणून? अंधश्रद्धा आहे तर सरकारला माझं सांगणं आहे का तेल उकळत असेल त्याच्यात वडा टाकतो तो हाताने काढून दाखवा. आम्ही तेल उकळताना हिरवा देवाची जर आमची श्रद्धा आहे तर आम्ही त्याच्यातून सगळं काही काढून दाखवतो. आणि कॅमेरेमॅन साठी रावल म्हणून सोमनाथ टोकरे जवार मशाल.